आजही 24 तास एक पाऊल पुढे। शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी अनेक व्यवसाय करतात। गोंदिया जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या गणेश तवाडे या शेतकऱ्यांना घरच्या घरी मशरूम शेतीचा यशस्वी प्रयोग राबवलाय। कमी खर्चात चांगलं उत्पन्न मिळवून देणारे या शेतीमुळे तवाडेंचा आर्थिक स्तरही उंचावलाय। हे कुठल्या पक्षाचं घरटं नसून मशरूमचे बेड्स आहेत। गोंदिया जिल्ह्यातल्या आदर्श गावाचे गणेश तवाडे यांनी आपल्या पत्नीच्या मदतीनं गेल्या 7 वर्षांपासून मशरूमची शेती केली आहे। या शेतीची सुरुवात त्यांनी आपल्या घराला लागून असलेल्या 10x15 खोलीत केली। या खोलीत त्यांनी 175 बेड्स तयार केले। यासाठी लागणारं बीज, दोरी, तणस, औषध आणि तार या सर्वांचा 2000 रुपये इतका खर्च आला। एकदा बीज रोपण केल्यानंतर 24 दिवसानंतर या बेडमधून मशरूम्स येतात। 75 ते 185 बेड आहेत। प्रति बेड मधून माझा महिन्याकाठी उत्पादन एका बेड पासून कमीत कमी 1 किलो ते 1 किलो पर्यंत होतो आहे। आणि म्हणून महिन्याकाठी मी जवळपास 10 ते 12 हजार रुपयाचं उत्पादन मिळवून मी आपलं कुटुंब याच्यावरती कुटुंबाचं पालन पोषण करतो आहे। तणस कापल्यानंतर तिला 24 तास पाण्यामध्ये भिजवा लागते। नंतर काढून सुटणारे पाणी झिरपण्यासाठी त्या टाकायचे। नंतर बिजाई बायोस्टीन फार्मिलिनची फवारी करून पॉलिथिनला ते भरावं लागते बेड। ते 22-23 दिवसापर्यंत ठेवावं लागते बेड। नंतर पॉलिथिन फाडून फेकावायची। देवरी तालुक्यात या मशरूमला चांगली मागणी आहे। या मशरूम शेतीमुळे तवाडे कुटुंबियांचा आर्थिक स्तरही चांगलाच उंचावलाय। दुर्गम भागात राहून गावाच्या नावाप्रमाणे आदर्श शेती करणाऱ्या तवाडे यांनी एक अनुकरणीय पायंडा पाडलाय। झी 24 तास साठी माधव चंदनकर, भंडारा। झी 24 तास एक पाऊल पुढे।